तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर हाय, ह्याच म्हणजे जेवढं सामान आहे ना माझ्याकडं तेवढ्याच सामानात मला भात बनवायचा आहे. भात म्हणजे शिळा भात आहे. तर फुडणीचा करते आम्ही गॅस पिठावर, थोडे ठेवते गॅसवर पहिले. कढईत पाणी आहे थोडस, तर जेवढं माझ्याकडे साहित्य आहे ना तेवढंच. मला जास्त तिखट नाही आवडत, घसा खवखवतोय त्यामुळं. तरी हे आपला रात्रीचा उरलेला शिळा भात आहे. तर टाकून तरी कसं द्यायचा भात? तसं तर मी रेशनच्या तांदळाचा भात खाती बरं का. तेल जास्त नाही टाकत, माझी पोळी लई छोटी होती त्यामुळे एकच दोन पाय टाकलं तेल. बापरे, गावाकडच्या पद्धतीनं माझ्या तुम्हाला दाखवते मी आता. तर बघा, तेल तापले, आता टाकते मोहरी थोडीशी, कारण भात थोडासाच आहे. माझ्या एकटी पुरताच माही पण गेली शाळेत. टाकते कांदा, मिरची, चारच मिरचीचा तुकडा टाकले. चांगलं परतवून घेते आता मी. कारण बाकीचं आणलं नाही अजून सामान त्यामुळं. भात टाकते, थोडी मसाला टाकते सुवर्णाचा, थोडा टाकते लय नाही टाकत नकळत. बघा हो का, पूर्ण तयार झाली. वाकायला येत नाही. आमच्या गावाकडं आम्ही असं दूध करतो, आम्हाला काही नाही सामान बिमान खायला. तर बघा, मी भात परतलाय, लय हळद पण नाही टाकली कारण
काय नाही नुसतं कांदा जिरी मोहरी आणि हिरवी मिरची फोडणी दिली आपल्या साधा सिंपल भात तुम्हाला दाखवते आता माझं काम झालंय बरं का साधा सिंपल भात माझं काम दाखवते तुम्हाला हो का माझी इथं भांडी पण घासून झाल्यात सगळी ते शेंगदाणं भाजून ठेवल्यात त्यांना ठेवलं होतं मी हे भाताचं पातील आताचं तर स्टँड आहे बघा आणि स्टँड आहे ना नाही मला स्टँड लावून नाही एवढं जमत काही नाही